संत तुकाराम महाराजांच्या पालखीत रेडा चालत असल्याचं पाहायला मिळालं. हा रेडा संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आळंदीपासून चालत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद वेदविले असा दृष्टांत दिला जातो. याचा अर्थ असा की प्रत्येक जीवामध्ये एकच आत्मा असल्यामुळे प्रत्येक जीवामध्ये सारखे सामर्थ्य असते, परंतु प्रत्येक जीव आपल्या जड शरीराच्या गुणधर्मानुसार बांधलेला असतो. प्रत्येक जीव आपल्या शारीरिक गरजांसाठी आवश्यक असलेल्या सामर्थ्यापुरता जागरूक असतो. आपल्यातील अफाट आत्मशक्ती बद्दल तो अनभिज्ञ असतो. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या योगबळाने रेड्याची आत्मशक्ती जागृत केली. आता आळंदीपासून हा रेडा देहू करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी झाला आहे. आळंदीपासून वारीत चालणाऱ्या ह्या रेड्याचं दर्शन घेताना वारकरी पाहायला मिळत आहेत. आजपर्यंत पहिल्यांदाच रेडा हा पालखीत चालत असल्याचं पाहिलं असं वारकऱ्यांनी म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून याविषयी तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. AM मराठी या आमच्या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अपडेट रहा.